नमस्कार मित्रांनो, मी शंभू राजतुमचं ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट सांगेन की जो तुमच्या सगळ्यांनी एक रिक्वेस्ट केली होती की अदानीविषयी व्हिडिओ बनवा, तर अदानीचा फुगा फुटला काय यावर आपण एक छान व्हिडिओ बनवला होता. खूप साऱ्या लोकांना तो आवडला, खूप छान रिझल्ट आणि खूप छान व्ह्यूज आले त्याला. आणि जर तुम्ही अजूनही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर आवर्जून पहा. व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वर तुम्ही कार्डवर क्लिक केलं तर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. मित्रांनो, आज जाऊया पुन्हा एकदा पोस्ट मार्केट रिपोर्टकडे. पाहूया, ज्याप्रमाणे आपण सॅटर्डेला सांगितलं होतं की जे मार्केट क्लोज होईल शुक्रवारचं ते कशा प्रकारे असेल, कशा प्रकारे त्याच्यामध्ये आपल्याला ट्रेड करायचे सोमवारसाठी. आणि आपण पाहतो की आज मार्केटने बाउन्स बॅक दिलेला आहे. याच्यामध्ये मला असं दिसतंय की जो आत्ताच्या कंडिशनला हा निफ्टीचा चार्ट आहे तुमच्या समोर, याच्यामध्ये पूर्णपणे एक बाउन्स बॅक होताना दिसतोय आजच्या कंडिशननुसार. मात्र तुम्हाला प्रश्न पडला असेल की वर जाईल का, सांगणार आहे मी याच्यामध्ये तुम्हाला नक्की काय होणार आहे याच्यामध्ये. तर मला महत्वाच्या कंडिशन्स याच्यामध्ये अशा वाटत आहेत की नक्कीच इथून एक नॉर्मली शॉर्ट सेल झाला होता, इथून थोडा वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करू शकतो. अर्थात तो किती जाऊ शकतो हे तुम्हाला मी लगेच याच्यामध्ये दाखवेल. तर चला, याच्यासाठी आपण थोडं छोट्या टाइम फ्रेमला जाऊया जेणेकरून आपल्याला थोडं समजायला सोपं जाईल याच्यामध्ये. तर मित्रांनो, आता आपण येऊया छोट्या टाइम फ्रेमवर. याच्यामध्ये 15 मिनिटाची टाइम फ्रेम मी बघतो. इंट्राडे उद्या जर आपण करायचं आहे तर मला असं दिसतंय की नॉर्मली छोटा बाउन्स बॅक येताना दिसतोय. हा बाउन्स बॅक येऊ शकतो का, तर नक्कीच थोडा बाउन्स बॅक येईल उद्या. अर्थात तो जास्तीत जास्त 17,750 हे लेवल त्याच्यासाठी खूप महत्वाची असेल. हा पहिला एक रेझिस्टन्स आहे. इनकेस तो ब्रेक करतोय तर हार्डली मला वाटतंय की ते पुन्हा बघा त्याच्यामध्ये छोटा गॅप असेल आणि हा फील करायला वर जाऊ शकतो. म्हणजे जरी मार्केट इथून वर गेलं, 17,900 स्ट्रॉंग रेझिस्टन्स असेल. 17,900 पुन्हा आपल्याला शॉर्ट करायला चान्स मिळेल मार्केटमध्ये. इनकेस जर उद्याचं ओपनिंग 17,600 खाली मिळतंय तर तुम्ही मग डाऊनचाच विचार करा. उद्याचं ओपनिंग जर उद्या 17,650 वरती भेटतंय तर तो नक्कीच 17,750 पहिल्यांदा टच करेल. तो क्रॉस केला तर 17,900 जाऊ शकतो. ह्या कंडिशन्स आहेत. महत्वाची लेवल असेल उद्यासाठी पुन्हा एकदा 17,400 ब्रेक केला की पुन्हा एकदा जोरदार मिळेल. आज दोन्ही साईडला मार्केटने आपल्याला खेळवलंय, परंतु आशा करूया एक्सपायरीला आणखीन जोरदार रॅली यावेळी मिळू शकते. तर त्यासाठी कनेक्टेड राहा, रोजचे अपडेट पहा. आणि याच्यानंतर आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये काय दिसतंय का हे तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे. ओके, बँक निफ्टीचा चार्ट तुमच्या पुढे ओपन केलेला आहे मी. बँक निफ्टीमध्ये जर इथे पाहिला गेला तर इथेही सेम कंडिशन झालेली आहे की बँक निफ्टीमध्ये थोडा रिव्हर्सल कॅन्डल बनवतोय. साहजिक आहे, मागच्या 3-4 दिवसापासून जोरदार धुलाई चालू आहे, त्यामुळे तो वर जाईल. काय मोठी भिण्याची गरज नाही वाटत मला. इथून किती बाउन्स बॅक घेऊ शकतो तो आपण उद्याच्या कंडिशनला पाहूया. चला, छोटा टाइम फ्रेम मी त्यासाठी तुमच्यासाठी चेक करून घेतो. याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर ह्या छोट्या टाइम फ्रेम आहेत. ह्याच्या छोट्या टाइम फ्रेमनुसार 15 मिनिटाची टाइम सायकल आहे. सगळ्यांना समजावं की थोडा इथून जर तुम्ही पाहिला तर एक शॉर्ट सेल झालेला आहे. इथून इथपर्यंत येऊन थांबलेला आहे तो. ओके, 40,387 आजची लेवल आहे. 40,400 वरती उद्या ओपनिंग देतोय तर तो सर्वप्रथम तुम्हाला 40,600 आणि 40,800 घेऊन जायचा प्रयत्न करेल. ओके, हार्डली जरी वरती गेला तरी 41,200 ही स्ट्रॉंग रेझिस्टन्स लेवल राहील. इनकेस तो हा छोटा जो गॅप आहे तो भरायचा एकदा प्रयत्न करू शकतो. ओके, हा जो गॅप बनवलेला आहे ह्या गॅप पर्यंत येण्याचा प्रयत्न करेल. परंतु 100% जाईल याची गॅरंटी नाहीये. परंतु 40,800 ते 41,200 ह्या लेवलपर्यंत तो बाउन्स बॅक घेऊ शकतो. मार्केट सिनेरिओ नॉर्मल पॉझिटिव्ह राहिला तर. परंतु लगेच बुलिश होऊ नका, ही चान्स आहे तुम्हाला ट्रॅप करायचं. कारण मार्केट कसं ट्रॅप करतं हे तुम्ही पाहिलं असेल. मी टेलिग्रामवर एक आज तुम्हाला मी मागच्या 9 जानेवारीचा एक पोस्ट दाखवली होती. त्या दिवशीच आम्ही सांगितलं होतं की मार्केटमध्ये काहीतरी गडबड आहे, मोठी जागतिक न्यूज येऊ शकते. अर्थात ती अदानी होती, आम्हाला माहीत नव्हतं, परंतु काहीतरी गडबड चालू होती मोठ्या लेवलला की इथून आम्हाला समजत होतं की मार्केट क्रॅश होऊ शकतं. आजही तुम्ही जाऊ शकता टेलिग्रामला, मी रिपोस्ट केली ती मेसेज. ओके, खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, त्याच्यावरून जा. कारण तुम्हालाही कॉन्फिडन्स येईल. अवघड काहीच नाही आहे, थोडं फक्त अनालिसिसची गरज आहे आणि हे तुम्हीही करू शकता. बरोबर, म्हणून तर तुमच्यासाठी ह्या गोष्टी मी इन डिटेलमध्ये घेऊन येतोय. तर ह्या लेवल्स आहेत त्याच्यामध्ये. इनकेस जर तो खालच्या लेवलला इथे 39,500 ब्रेक करतोय उद्या तर पुन्हा जोरदार मिळेल. परंतु मला असं वाटतंय नॉर्मल उद्या बाउन्स बॅक पॉझिटिव्ह देईल. थोडा रेंगाळेल, टाइमपास करेल. थोडे कॉलवाले आहेत ना, त्यांना थोडा तो जोश दाखवायचं काम करेल. परंतु पुन्हा पडू शकतो, बी कॉशियस.
ओके तर मित्रांनो ह्या होत्या बँक निफ्टी आणि निफ्टीच्या लेवल्स. आता काही स्टॉक्सवर आपण चर्चा करूया. हे स्टॉक्स जर मार्केट बुलिश राहते तर पाहिजेत आणि दिलेल्या लेवलच्या वरती गेले तरच तुम्हाला विचार करायचा आहे. यामधील पहिली स्क्रिप्ट आहे तुम्हाला ओके महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. नोट डाऊन करून ठेवा, नाव लिहून ठेवायचं तुमच्या वॉचलिस्ट मध्ये. महिंद्रा अँड महिंद्रा आहे. महिंद्रा अँड महिंद्रा बऱ्याच दिवसापासून कन्सॉलिडेट होतोय. 1332 क्लोजिंग आज थोडा चांगला जोश मध्ये होता. ऑटो सेक्टर असंही बुलिश आहे. मला असं वाटतं 1340 वर जर दिसला तर गाडीत बसायला हरकत नाहीये. 1340 वरती 1360 पर्यंत रॅली दाखवेल किंवा त्याच्या वरतीही जाईल, परंतु 1340 वरच त्याच्यामध्ये आधी शांत राहायचंय. याच्यानंतर ना दोन नंबरची जी स्क्रिप्ट आहे याच्यामध्ये नाव आहे त्याचं रत्नमणी मेटल्स ट्यूब्स लिमिटेड. नाव पुन्हा एकदा ऐका, रत्नमणी ट्यूब्स मेटल्स लिमिटेड हे नाव आहे याचं. याच्यामध्ये आज स्ट्रॉंग बाउन्सबॅक दिसतोय आम्हाला. 2094 आजचं क्लोजिंग आहे. मला असं वाटतंय की 2100 वरती तुम्ही याच्यामध्ये विचार करा. 2105-2106 वर दिसला तर विचार करा, कारण थोडा कदाचित ओपनिंगला तो डाऊन दाखवू राहू शकतो आणि नंतर पुन्हा वर जाईल तर त्यावेळी घ्यायचा आहे. इनकेस गॅपअप होतोय तो सोडून द्यायचा आहे. ओके तर याच्यावर तुम्ही लक्ष ठेवताल. इनकेस मार्केट सिनेरिओ डाऊन राहील तर तुमच्यासाठी दोन स्टॉक्स मी सुचवेल. ओके याच्यासाठी पहिला असेल पॉली मेडिक्युअर लिमिटेड. पॉली मेडिक्युअर लिमिटेड मध्ये आम्हाला असं दिसतंय की खूप दिवसांमधून तो थोडा खालच्या दिशेने यायचा प्रयत्न करतोय. तुम्ही जर पाहिलं तर ऑलरेडी डाऊनसाइड मध्ये होता. 855.55 क्लोजिंग आहे. 853 खाली 840 पर्यंत आपल्याला तो पुन्हा जोरदार घेऊन जाईल, तर त्याच्यावर तुमचं लक्ष पाहिजे. याच्या व्यतिरिक्त पुढचा स्टॉक आहे केना मेटल्स इंडिया लिमिटेड. लक्षात ठेवा केना मेटल इंडिया लिमिटेड हे पुढचं नाव आहे चौथ्या स्टॉकचं. याच्यामध्ये पण आम्हाला जोरदार सपोर्ट ब्रेक करताना दिसतोय. 2132.95 क्लोजिंग आहे. 2129 खाली तुम्हाला गाडीत बसायचंय, म्हणजे शॉर्ट साईडला तुम्हाला लेवल्स ओपन होतील. तिथपासून तो 2129 पर्यंत अक्षरशः 2100 पर्यंत तो डाऊन साईड आपल्याला दाखवू शकतो उद्याचा विचार केला तर. तर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रिप्ट होत्या. दोन बाईंग साईड, दोन सेलिंग साईड. ऍज पर कंडिशन जावा. एंट्री नाही भेटली तर एंट्री करणार नाहीये. या व्यतिरिक्त आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं, अदानीचा व्हिडिओ कसा वाटला आणि 1 तारखेला बजेट येते. तुम्हाला वाटतंय का की बजेटवर आम्ही एक स्पेशल व्हिडिओ घेऊन यावा? जर तुम्ही बजेट अशी कमेंट केली, 30 जास्त बजेटवर कमेंट आल्या, तर बजेटचं प्लॅन किंवा बजेट नंतर काय करायचं याच्यावर आम्ही एक डिटेल व्हिडिओ बनवूया. आशा करतो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा विसरू नका. आणि हो, पुण्यामध्ये 4 आणि 5 तारखेला भेटायचं आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांनी खाली कमेंटमध्ये जाऊन तुमचा रिप्लाय द्या. धन्यवाद.